होणारे होते खेड्याकडे चला. आणि साहजिकच व्यासपीठ आला आणि मला विषय मिळाला खेड्याकडे चला. खेड्याकडे चला यासाठी खेड हे तुमचं आमचं नातं जपणार, खेड हे आमचं सर्वांचं भाग्य असणार. मित्रांनो खेड्याकडे चला याचा अर्थ त्या ठिकाणी माणसांच्या मातीकडे चला आणि तीच माती माणसांना समोर नेतो आणि माणसांच्या मातीची महती सांगण्यासाठी आज अनेक माणसं खेड्यातली आहेत. खऱ्या अर्थानं मी जर आज बघितलं तर आमच्या समोर अनेक विषय आले. संतांची शिकवण अगदी आईचं आईपासून ते अनेक विषय हे मला खेड्यातीलच वाटायला लागले. आणि खऱ्या अर्थानं खेड्याची ही महती गांधीजींनी सांगितली आणि आज आम्ही कशी जपत आहोत. मुळात या ठिकाणी शहराची महती सांगताना सुद्धा आम्हाला कमी नाहीये. पण खेड्याकडे चला यासाठी हा देश आहे कृषी प्रधान. या देशातल्या प्रत्येक माणसांच्या मनामध्ये आज आपुलकीची भावना आहे आणि म्हणून खेड्याकडे चला. खऱ्या अर्थानं प्रत्येक माणूस हा खेड्यातून जन्म घेतलेला आहे. आज खेड्याची महती ही प्रत्येक अगदी विश्वाला जाऊन पोहोचलेली आहे. अगदी या ठिकाणी विषय मिळाला की जगाच्याही नकाशावर खेड्यातील प्रत्येक माणसांचं नाव या ठिकाणी मला पाहायला मिळतं. मग प्रत्येक माणूस कोणता आहे हेही सांगणं गरजेचं वाटताना अगदी मनामध्ये भावलेली माणसं. मग शहरातली माहिती सांगताना कुठेतरी मना शिवाजीराव प्रांत्याने शिवाजीराव भोसले सुद्धा म्हणतात आमच्याकडं मोबाईल आला पण बोलणं सुधारलं नाही. आमच्याकडे दुर्बिणी आल्या पण दृष्टी सुधारली नाही. कृत्रिम पाऊस आला पण सृष्टी सुधारली नाही. रस्ते आले पण चालणं सुधारलं नाही. पण खेड्याकडे मात्र ते काहीही नसताना प्रत्येक माणसांच्या मनामध्ये तुमचं आणि आमचं नातं चाललं. अगदी विषयाची सुरुवात विषयाला समोर नेताना मला सांगावं असं वाटतं. अगदी याच खेड्यामध्ये प्रत्येक माणूस जन्म घेतो. प्रत्येकाचं जीवन आणि जगण्यातल्या मधातलं अंतर हे खेड्यामध्ये चालायला लागतं. आणि या देशामध्ये आज माझा नागरिक कसा आहे हे सांगताना मला सांगावं असं वाटतं. आजही आम्ही खेड्याकडे वळत नाही कारण आज आमच्याकडं कुठेतरी आज अगदी आम्हाला या वैश्विक खेड्यामध्ये म्हणजेच या ठिकाणी मला असंही सांगावं असं वाटेल की जग हे वैश्विक खेळ झालेलं आहे. आणि वैश्विक खेड्यामध्ये माझा विचार त्या भिंतींच्या पलीकडे जाऊन खेळातला विचार जनसामान्यांपर्यंत कसा पोहोचेल हेही सांगणं मला गरजेचं वाटायला लागतं. मुळात भारत मातेला वंदन करताना ही भूमी ही खेड्यातूनच जन्माला आली आणि खेड्यातूनच अगदी या ठिकाणी एक एक रस्ता अनेक रस्त्यातून रस्ते फुटत गेले आणि हा एक रस्ता खेड्याकडे वळला पण खेड्याकडच्या रस्त्याकडे कुणीच वळाला नाही. मुळात खेड्याची परिस्थिती आज कुठेतरी बदललेली आहे. आज आमच्याकडे नवीन नवीन उपकरणं आली आणि म्हणून आमच्या घरातला सडा झाला. आमच्या घरातला आमच्या दारातला सडा गेला घरामध्ये राडा झाला. घरावरती घरासमोरची रांगोळी गेली. आमच्या घरातली माणसं रंगोळी झाल्यात. कुठेतरी ही रंगोळी झालेली माणसं आज खेड्यामध्ये आहेत. पण खेड्याचं हे वैश्विक चित्र खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या मनामध्ये जपायचं असेल तर खेड्याकडे चला. कारण संतांनी सुद्धा म्हटलंय अनेक महान विचारवंतांनी सुद्धा म्हटलंय खेड्याची ही भूमी अगदी सुजलाम सुफलाम असते. आणि म्हणून नाथ महानोर सुद्धा म्हणतात या माने या भुईला दान द्यावे या मातीतून चैतन्य गावे. कोणतीही पुण्य अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लगडून यावे. जोंधळ्याला चांदणे लगडून यायचं असेल आणि या ठिकाणच्या माणसाच्या कर्तृत्वाला आंतरराष्ट्रीय लखलखा प्राप्त व्हायचा असेल तर खऱ्या अर्थानं खेड्याकडे चला. धन्यवाद.